डेंग्यू आणि आता महापूर एका पाठोपाठ एक गडिंगलचकर या संकटांना तोंड देत आहे. लॉकडाऊनमुळं लोकांचं आर्थिक कंबरड तर मोडलेलंच होतं, पण आता महापुरामुळं जे उरलं सुरलं होतं तेही वाहून गेलं. महापुरातल्या या पूरग्रस्तांच्या मुखात माणुसकीचा एक घास जावा या उद्देशाने श्रीनिवास सुगंधालय मुंबईचे नागराज शेट्टी यांनी गडिंग्लजच्या 900 पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. त्यांची मुलगी रोमा व मुलगा सनी यांच्या हस्ते आज गणेश मंगल कार्यालय गडहिंग्लज येथे हे वाटप करण्यात आले. साली गडिंग्लज शहराला महापूर आला आणि तेव्हापासून गडिंग्लज शहर सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी संकटात सापडत आहे. महापूर झाला, महापुरानंतर कोरोना आला आणि जवळपास मार्च एप्रिल 2020 पासून कोरोनानं महापूर कोरोनानं थैमान घातलेलं आहे. लोक आधीच संकटात आहेत, अडचणीत आहेत, व्यवसाय बंद होते, काम मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत पुन्हा 2021 इतका भयानक महापूर आला की बऱ्याच लोकांच्या घरातून पाणी शिरलं, काही लोकांची घरं पडली, संसार उद्ध्वस्त झाले, संसार उपयोगी साहित्य सगळं उद्ध्वस्त झालं. अशा परिस्थितीत मुंबईचे उद्योगपती आदरणीय श्री नागराजन्ना शेट्टी, जे गडिंग्लज केनल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदतीचा हात दिलेला आहे. ते ह्या पूरग्रस्त कुटुंबांसाठी तांदूळ, आटा, तेल, साखर, डाळ, चहापूड या वस्तूंचं वाटप आज त्यांचा मुलगा सनी आणि मुलगी रोमाच्या हस्ते आज इथं केलं जाणार आहे. आदरणीय नागराज शेट्टी यांना गडिंग्लज शहराच्या बेंद्राला दरवर्षी मदत करत आलेले आहेत, पण बेंदूर आता कोरोनामुळे होऊ शकलेला नाही, त्यामुळं त्यांनी यावर्षी जे पूरग्रस्त लोक आहेत, ज्यांच्या घरात पाणी शिरलं, ज्यांचं नुकसान झालं, त्या सर्वांना अन्नाने मदत करण्याचं नियोजन केलं आहे आणि त्याचं वाटप आज होणार आहे. तसेच जो महापूर आलेला आहे, या महापुराच्या निमित्तानं सन्माननीय नागराज शेट्टी यांच्या परिवाराकडून आम्हाला पूरग्रस्त ग्रस्तांना एक माणुसकीचा घास म्हणून हे आम्हाला मदत दिलेली आहे. या बोला. आज गडिंग्लजमध्ये जुलै 2021 जो नदीला महापूर येऊन नदीवेस भागामध्ये जो हाहाकार माजवला आहे, आणि त्या हाहाकार माजवल्यामुळं सर्व नदीकाठचे लोक मेटाकुटीला आलेले असताना, त्यामुळे एक नागराज शेट्टी त्यांच्या परिवाराकडून एक माणुसकीचा घास म्हणून जे आम्हा नदीवेस भागातील पूरग्रस्त भागासाठी जी काही मोलाची मदत आणि मोलाचं जे सहकार्य केलं आणि त्यांच्या जे त्यांचे चिरंजीव आणि त्यांची मुलगी इथं येऊन जे संसारोपयोगी जे वस्तू जे वाटप केल्या, त्याबद्दल आम्हा फार मोठा नगर ह्या नदीवेस भागामधील पूरग्रस्त लोकांना त्याचा दिलासा मिळाला आहे. महापुरामुळं जो हाहाकार माजला त्यामध्ये या आमच्या नदीवेस भागातील या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी म्हणून श्री नागराजन्ना शेट्टी मुंबई परिवार, श्री नागराजन्ना शेट्टी व त्यांचं कुटुंबीय परिवार गडिंग्लजसारख्या लांब ठिकाणी येऊन जी माणुसकीची जी आपुलकीची भावना जी त्यांनी व्यक्त करून फुलाची पाकळी म्हणून आम्हाला जे एक जे अन्नधान्य किंवा इतर साहित्य असे एक गिफ्ट या स्वरूपात देऊन आमच्या अश्रू पुसले, याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभार आहे. आमच्या घरी लाखीनगरमध्ये भरपूर पाणी आलेलं, त्या पाण्यामध्ये अशी भरपूर आमची विस्कटकी झाल्यामुळे आज हे आम्हाला काय वाटत होतं त्याबद्दल आज तुमचे आम्ही आभारी आहोत. हमारी फॅमिली के जैसा ही है जो हम यहाँ पे आए. मेन रीजन हमारा जो यहाँ पे आने का था, जो बाढ़ आई थी यहाँ पे,
उसके वजह से जो घर खेत वगैरह सब जो स्पॉइल हो गए थे इनके वजह से ख़राब हो गए थे, तो उनको हम थोड़ा हमारे तरफ से राशन देने का कोशिश कर रहे हैं। मेन कारण हमारा यही आना यही था यहाँ पे आने का। एक और चीज़ आ गया है तो इसलिए मुश्किल पे मुश्किल बढ़ ही रहा है। तो फ्रॉम सत्या एल एंड पी ग्रुप वी एंड आर फैमिली आर जस्ट डूइंग अ लिटिल बिट ऑफ हेल्प, जितना भी हो सके विल हेल्प। एंड आगे भी जाके ये हम लोग का प्रॉमिस है कि वी कीप हेल्पिंग, जितना हम लोग से होगा हम लोग उतना करते जाएंगे। वी जस्ट वॉन्ट एवरीवन्स ब्लेसिंग्स एंड प्रेयर्स एंड नथिंग मोर। आज सुरू असलेला या धान्य वाटपाच्या कार्यक्रमात ज्या लोकांनी मदत केली, ज्या कंपनीनं मदत केली, जे माझे मित्र आणि त्यांचं कुटुंबीय के एस नागराज शेट्टी यांच्या या श्रीनिवास सुगंधालय यांच्याकडून गडिंग्लज शहरातल्या गरजू महिलांसाठी लवकरच आम्ही अगरबत्ती उत्पादन सुरू करत आहोत। यासाठी या कंपनीने किंवा आमच्या आदरणीय अण्णांनी मदत करायचं ठरवलेलं आहे। जवळजवळ गडिंग्लज शहरातल्या 100-150 महिलांना आम्ही रोजगार या निमित्तानं उपलब्ध करून देऊ शकतो। मी या निमित्तानं त्यांनी वेळोवेळी दाखवलेलं गडिंग्लजवरचं प्रेम, आमच्यावरचं प्रेम, यासाठी मी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं धन्यवाद मानतो। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन समी किल्लेदारसह लता पालकर, गडिंग्लज।